तुमचे भुरगे कशे आसूंक जाय, दुर्बळ वा हुशार, सुस्त वा उर्बेस्त, तुमच्या भुरग्याची जीण कशी जातली हे तुम्ही ते तुमच्या गर्भान असतानाच ठरवतात. तुम्ही आवय जावपाची असात हे कळतानाच चत्राय बाळगुपाची गरज असता. देशाच्या गावांनी आणि शारी वस्तींनी अंगणवाडी केंद्र असतले म्हणपाची सरकारान जतनाय घेतल्या. अंगणवाडी कार्यकर्ता आणि आशा तुमच्या भोवतणच्योच बायलो असतात. तांचो सल्लो आणि सहाय्य तुमची आणि तुमच्या भुरग्याची भलायकी बरी दवरपाक मदतीची ठरतली. हांगा मेळपी सगळी सरकारी सुविधा मुफत असा. गुरुवार असा हे कळटनाच तुमचे नाव अंगणवाडी वा लागीच्या चिकित्सालयात नोंद करात. अंगणवाडीतल्यान घेयात आवय आणि बाळक सुरक्षा कार्ड. या कार्डात असतली तुमची आणि तुमच्या भुरग्याचे भलायकेची पुराय माहिती. गुरुवारपणाच्या काळात एएनसीन 4 फावटी तुमची दोतरी तपासणी मुजरत जावंक जाय. या चेकअपान दर फावट तुमचा रक्तदाब वा ब्लड प्रेशर आणि वजन चेक जावंक जाय. तुमका 2 टीटी वा टेटनस टॉक्साइडची वासिना करूंक जाय. पहिले जेन्ना तुम्ही गुरुवार असात म्हणपाचे नक्की जाता तेन्ना आणि दुसरे एका महिन्या उपरांत. 6 महिन्या मेरेन दर दिसा आयन आणि फॉलिक ऍसिडाची 1 गुळी घेऊंक जाय. गुरुवारपणाच्या काळात तुम्ही 180 गुळयो मुजरत घेवप सामके गरजेचे. फकत आयोडीन आशिल्ले मिठूच वापरचे. आयोडीन गर्भातल्या भुरग्याच्या शारीरिक आणि मानसिक विकासा खातीर खूप गरजेचे. ताका लागून वेळे पहिलीच भुरग्याचा जन्म जावपाची भिरांत उणी जाता. तुमचे जेवण पौष्टिक असंक जाय. तातून दाळी, पाचव्यो ताज्यो भाजयो, फळां, दूध आणि दुधापासून केल्ले जिनस असचे. गुरुवारपणान तुम्ही फकत तुमचेच खातीर न्हय जाल्यार कुसव्यान वाढपी भुरग्या खातीरूय खातली. देखून गुरुवारपणान तुम्ही तुमचे गरजे भायर 1/4 चड जेवण घेऊंक जाय. तंबाखू, विडी सिगार ओडप, सोरो वा कसले नशे पासून पयस रावचे. दिसान उण्यान उणे 2 वरां विसव घेवचो. याद दवरात गुरुवारपणाच्या काळात बायलेचे वजन 10-12 किलांनी वाडटा तेन्नाच ती एका स्वस्थ भुरग्याक जन्म दिता. आता एक गरजेची गजाल. उगडास दवरात आवय जावपाची एक पिराय असता. किशोर पिरायेन गुरुवार जावप भिरांतेचे. ताका लागून आवय आणि भुरग्याच्या जीवाक धोको उप्रासता. 20 वर्सांचे पिराय उपरांतच भुरगे जावप हे आवय आणि भुरगे दोघांचे भलायकी खातीर गरजेचे. देखून 18 वर्सां पयली चलयेचे लग्न आणि 20 वर्सां पयली भुरगे जावंक फावना. 18 वर्सां पयली चलयेचे लग्न करप हे बेकायदेशीर ठरता. पण बायलो आपणाली जतनाय घेनात. देशात 36% बायलो कुपोषणाच्यो बळी असतात. 55% बायलांक रगत उणे असता. आवयची भलायकी सारखी उरची ना जाल्यार बाळकाचेरूय पुराय परिणाम जातलो. बाळक एनेमिक जातलो, उण्या वजनाचे जातले, प्रीमॅच्युअर जाऊ शकता. 9 महिन्या परस 8 महिने वा 7 महिने प्रीमॅच्युअर डिलिव्हरी जाऊ शकता. तर हे सगळे प्रॉब्लेम्स भुरग्याचे रिफ्लेक्ट करू शकता. आवयची भलायकी सारखी असची ना जाल्यार भुरग्याच्या भलायकेचेर वाईट परिणाम पडतलो. कुपोषण हो भुरग्यां खातीर एक व्हड धोको. पहिल्या 2 वर्सांनी भुरग्यांची कूड आणि बुदवणकायेची बुनयाद तयार जाता. तांची खाशेली जतनाय जाली ना जाल्यार मात ते कुपोषणाक बळी पडटले. कुपोशीत भुरगीं परती परती दुयेंत पडटात. जशें भायर जावप, न्युमोनिया जावप आनी हीं दुयेंसां जीवघेणी जावं येतात. कुपोशीत भुरग्यांची पिराय तर वाढता पण तांची कूड आणि बुद्ध दुबळी उरता. तुमच्या भुरग्यांच्या पोसवणीची जतनाय घेयात तेन्नाच तुमची भुरगीं बळिश्ट जातली, प्रामाणीक जातली आणि व्हडव्हडली कामां करतली. नव्या जल्मल्ल्या बाळकाच्या पोषणात आवय, बापूय वा घरच्यांकडल्यान कसली चूक जावंक फावना.
ही जापसालदारकी समजप आणि याद दवरप खूप गरजेचे. भुरग्याचो जल्म ऑस्पितलानूच जातलो म्हणपाची खात्री करची. फकत ऑस्पितलानूच आवयक आणि भुरग्याक सारखी देखरेख मेळू येता. जल्मा उपरांत रोखडेंच भुरग्याचें वजन काडूंक जाय. एका स्वस्थ भुरग्याचें वजन 3 किला परस चड आसता. जल्मा वेळार जर बाळकाचें वजन 2.5 किलोग्रामा परस उणें आसत जाल्यार ताका उण्या वजनाचें वा लो बर्थ वेट अशें मानतात. अशा भुरग्याक घरानूच वा हॉस्पितलांत खाशेली देखरेखेची गरज आसता. पूण जल्मा वेळार भुरग्याचें वजन जर 1800 ग्रामा परस उणें आसलें जाल्यार ताची सुरवातीची देखरेख खाशेल्या नवजल्म देखरेख एककान म्हळ्यार SNCU वा हॉस्पितलांत जावंक जाय. एक तर टेम्परेचर मेंटेनन्स बहुत महत्वाचो असता, ज्याचे खातीर न्यूबॉर्न केअर युनिट्सांनी ओपन केअर सिस्टम म्हणतात वा जाणे टेम्परेचर मेंटेन जाता. पुराय लॅब फॅसिलिटी असता जितूर आम्ही हे पळव शकतात की भुरग्याचे बॉडीन शुगर तर उणीना आणि तरी भुरग्याक काही त्रास जाणवले जसे तो श्वास घेऊपाक पावना जाल्यार ताका थंयूच इन्क्युबेट करून एका ट्यूबीन घालता. श्वासाच्या नळयेन जाणे ताका सपोर्ट मेळटा श्वास घेऊपाक, ना जाल्यार ताका ICU शिफ्ट करूं येता. भलायकी कार्यकर्ती आशा आणि कुटुंबांक या भुरग्यांच्या सांभाळान बरेच त्रास घेऊचे पडटा. SNCU घरा आयल्या उपरांतूय 1 वर्साचे पिराय मेरेन आशा भुरग्याच्या घरा वचून ताची तपासणी करतली, ताचे भलायकीचेर नदर दवरतली. उण्या वजनाचे व दुयेंत भुरग्यांच्या देखरेखी खातीर आशा चड फावटी 2 वर्सांचे पिराय मेरेन भुरग्यांच्या घरा वतली. होम बेज न्यू बॉर्न केअर कार्यावळी प्रमाण 6 सप्तकांचे पिराय मेरेन आशा 6 फावटी भुरग्याच्या घरा वतली. आशाच्यो ह्यो जापसालदारक्यो देशाच्या राष्ट्रीय भलायकी मिशनाचो एक वांटो आसा. जल्मा वेळार जर तुमच्या भुरग्याचे वजन उणे आसले जाल्यार भियोपाची गरज ना. सारखी पोसवण आणि देखरेखीन सगळे सारखे जातले. गरज आसा ती म्हळ्यार भिरांतेची लक्षणां वळखप आणि दोतोराचो सल्लो घेवप. पण ते खातीर भुरग्याच्या विकासाचे प्रमाण समजप खूप गरजेचे. हो तुमच्या भुरग्याचो विकास चार्ट, ताका ग्रोथ चार्ट लेगीत म्हणतात. हांगा तुमच्या भुरग्याचे वजन बरयतात. जन्माच्या वेळार ज्या भुरग्याचे वजन 3 किला असता 6 महिन्याचे पिराय मेरेन ते 2 पटी आणि 1 वर्सा पिराय मेरेन 3 पटीन जावपाक जाय. जी भुरगी या 5व्या वाठारांत आसात ती सामान्य आसात. जी या हळदुव्या वाठारांत आसात ती कमी वजनाची, तांकां पुष्टीक जेवण आणि अधिक देखरेखीची गरज आसता. पूण जी भुरगीं नारिंगी वाठारांत दिसतात तांचेर दोतोराच्या सल्ल्या प्रमाण रोखडेंच लक्ष दिवपाची गरज आसता. ह्या भुरग्यांच्या आवय बापायन आंगणवाडी वा आशाचो सल्लो घेवचो. घडये ती भुरग्यांक लागींच्या न्युट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटरांत व्हरपाक सांगत, तेन्ना तांचो सल्लो मानात. NRC मेनली कुपोषित भुरग्यांक आसा जे चड कुपोषित आसात, तर चडशे आमी त्या भुरग्यांक दवरतात जांकां कुपोषणूय चड आसा आणि ज्या भुरग्यांक वांगडा काही मेडिकल प्रॉब्लम्सूय आसात, जशे भुरग्यांक भायर जाता वा जोर आसा वा निमोनिया आसा, भुरगे खावपा पिवपाक पावनात. न्युट्रिशन रिहॅबिलिटेशन सेंटर म्हळ्यार NRC भुरग्याची लांबाय मेजतले, ताचे वजन करतले, ताच्या खाण्याचे जोग घेतले, भुरग्याक इलाज आणि पोसवण मेळटली. जायतेंदा आवयक हे खबर नासता की भुरग्यांक हे पिरायेन खंयच्या हिशोबान दिवचे, तर ही सगळी माहिती तिका हांगा दितात जेणे आवय घरा वचून भुरग्याची देखरेख करू शकतली. जी भुरगी गंभीर रितीन कुपोषित असतात तांकां वयले रेशनूय दितात. थंय वयतकर तुमचे मजुरीचे लुकसाण जाता जाल्यार त्याची भरपाईय NRC करतले. बेस बरी देखरेख आणि पोसवणेन भुरगोय बेगीन बरो जातलो.
ही भुर्गी सारकी झाल्या उपरांतुई कुपोषित जाव येता। देखून आवय बापायन सेगीत भलायकी कर्मचाऱ्यांच्या संपर्कांत रावपाक जाय। 6 वर्सांचे पिराय मेरेन भुरग्यां खातीर आंगणवाडी केंद्रांत दितात त्या पौष्टीक आहाराची सुविधा घेवंक जाय। आंगणवाडी केंद्रां स्नेह शिबिराय आयोजित करतात, कुपोशीत भुरग्यांक ह्या शिबिरांनी वरू येता। जर आमकां आमच्या भुरग्यांक जीव घेवपी दुयेंसा पासून पयस दवरूंक जाय जाल्यार तांकां जीण राखण्याची सगळी वासिनां आनी वखदां वेळार दिवंक जाय। 7 मुखेल जीव घेवपी दुयेंसा पासून वाचोवपाची तांक दर भुरग्या मदीं आसूंक जाय। जल्मा उपरांत रोखडेच बाळकाक विटामीन केचे वासीन दितात। हे उपरांत जाता तितले बेगीन बीसीजीचे वासीन, पोलिओचो डोस, आणि हेपेटायटीस बी म्हळ्यार कामिणीचे वासीन दिवपाक जाय। पहिल्या वर्सांत तुमच्या भुरग्याक पोलिओचे वखद, हेपेटायटीस बी आणि डीपीटी वा गटसर्प, कोलेखाक, धनुर्वात आणि हुरहुऱ्याची वासिनां दिवंक जाय। काही प्रदेशांनी सरकारान डीपीटी आणि हेपेटायटीस बी वासिनां सुवातेर पेंटावेलंट वासिनां सुरू केल्यात। तातून डीपीटी, हेपेटायटीस बी वांगडाच एचआयबी, न्युमोनिया आणि मेनिनजायटीस पासून वाचपाची वासिनांय आसात। देखून तुम्ही तुमच्या भुरग्याक थळाव्या भलायकी केंद्रांत वा आंगणवाडीन वरूंक जाय आणि थंय 6व्या, 10व्या आणि 14व्या सप्तकाचेर हे सगळे डोस आणि वासिनां दिवंक जाय। 9 महिन्याचे पिरायेर विटामीन एचो डोस आणि हुरहुऱ्याचे पहिले वासीन दिवंक जाय। हाचे भायर बुस्टर वासिनां, हुरहुऱ्याचे दुसरे वासीन आणि विटामीन एचे अधिक डोस 16 ते 24 महिन्याचे पिराये सावन दिवंक जाय। हातूतले खंयचे वासीन वा डोस उरूंक जायना। तुमच्या भुरग्याक लागपी वासिनांची माहिती आवय आणि बाळक सुरक्षा कार्डान दिल्या, ते सांभाळून दवरूंक जाय आणि ताचेर दिल्ल्या सुचवण्यांक पाळो दिवंक जाय। जर वासीन केल्या उपरांत तुमच्या भुरग्याक खूप जोर आयलो जाल्यार भियोचे न्हय, रोखडेच भलायकी वावुरप्या कडेन संपर्क करचो। आवयचे दूध आवय आणि भुरग्या मध्ये ममतेचे नाते जोडतात। आवयचे दूध भुरग्याच्या मानसिक आणि शारीरिक विकासा खातीर खूप गरजेचे असता। जन्माच्या 1 वरा भितरच आवयन आपणाले दूध भुरग्याक पिवंक सुरुवात करूंक जाय। हे खातीर आवयच्या स्तनांनी दूध फावशे प्रमाणात देवता। भुरग्याच्या जन्मा उपरांत रोखडेच आवयचे पहिले दूध दाट आणि मातशे हळदुवे असता, ताका कोलेस्ट्रॉम म्हणतात। हे दूध भुरग्याक मुजरत पिवंक जाय। हे दूध प्रोटीन आणि हेर पौष्टिक तत्वांनी उपाट असता आणि काय दुयेसा आणि वशापासून भुरग्याची राखण करता। आवयच्या दुधा भायर भुरग्याक उदक, म्होव वा गोड बी कांयच दिवंक जायना। भुरग्या खातीर आवयचे दूध हेच सगळ्यांत बरे आणि पुराय फावसो आहार असा। देखून जल्मा सावन 6 महिन्याचे पिराय मेरेन भुरग्याक फकत आवयचेच दूध दिवंक जाय आणि कांयच दिवंक फावना। उदक लेगीत भुरग्याक दूध दिवपी आवय नितळसाणीचेर खाशेले लक्ष दिवंक जाय, म्हणटकीच आवय पासून कसलोच वसो भुरग्या मेरेन पावचो ना। आवयन आपल्या स्तनांक बरे तरेन लिप करचे हे बाळकाक दुधाक धरताना गरजेचे असता। दर फावटी भुरग्याक दूध पिवचे पहिली आवयन आपणाले हात निवळ करूंक जाय। भुरग्याक दूध दिवपाची तरा सारखी असप खूप गरजेचे। आवयन भुरग्याक आपले कुडीक तेकोन बावळ्यांचो आधार दिवन दूध पिवचे। भुरग्याचे तोंड स्तनाचे वटेन आसूंक जाय। भुरग्याची खाडकी आवयच्या हड्ड्याक तेकूंक जाय। चिवेचो काळो भाग भुरग्याच्या तोंडान आसूंक जाय। जे मेरेन भुरगें स्वता चीव सोडिना ते मेरेन भुरग्याक दूध पिवयत रावचे। भुरग्याक भूक आसा अशें दिसलें जाल्यार एका स्तनाचें दूद सोंपल्यार दुसऱ्या स्तनांतल्यान दूद पिवंक जाय। भुरग्याक दिसान उण्यान उणें 8 ते 10 फावटी म्हळ्यार 2 ते 3 वरांनी आवयचें दूद मेळूंकूच जाय।
जर तुम्ही भुरग्याक सारखे तरेन दूध पिवंक शकनात जाल्यार आशा अंगणवाडी वा तुमच्या दोतोरा कडल्यान सल्लो घेवचो. भुरगे हड्डे धरता आणि ताचेर पेज घालता तेन्नाच एक सिग्नल वता आणि दूध येता. जायतेंदा आवय भिता की भुरग्याक चड लागी दवरलो जाल्यार नाक बंतर जावचो ना, वा जायतेंदा ती किदे करता की निप्पल नाक अशे तरेन धरता की एरोला तांचे बोटा लागी जालो, जाका आमी सीजरिंग म्हणटा, तर ते भुरगे फकत निप्पलाचेर पेज घालता. जेन्ना फकत निप्पलाचेर पेज घालता जाल्यार दूध येयना आणि तो फ्रस्ट्रेशनान भुरगे सोडटा. जर तुम्ही काम करतात वा काय काळा खातीर भुरग्या पासून पैस असतात जाल्यार तुम्ही तुमचे दूध एका नितळ आयदनान काढून दवरू शकतात. दूध नितळ आयदनान काढून धापून थंड सुवातीर 8 वरां मेरेन दवरू येता. हे दूध वेळा वेळार भुरग्याक दिवं येता. भुरग्याक आवयच्या दुधातल्यानूच पौष्टीक तत्वां मेळटात. म्हणूनच दूध दिवपी बायले खातीर जेवणात गरजेची आशिल्ली पौष्टीक तत्वां 4 पंगडांनी वाटू येतात. पंगड 1 धान्य, जसे गव, तांदूळ, बाजरी, रागी बी आणि डाळी. पंगड 2 भाज्यो आणि फळां. पंगड 3 दूध दुधापासून केल्ले जिनस. पंगड 4 खावपाचे तेल, मेवो आणि तेलाची बिया, तसेच गोड आणि साखर. आपणाले दूध दिवपी आवयांनी सामान्य प्रमाणा परस 1/4 चढ जेवण घेऊक जाय. गुरुवार जावपावरीच भुरग्याक दूध पिवप आवय खातीर मानसीक चेपणाचे कारण जावं येता. देखून दूध दिवपी आवयां खातीर घर कुटुंबातले वातावरण तणाव विरयत आणि धादोसकायचे दवरूंक जाय. घोव आणि घरच्या हेर वांगड्यांनी आवयच्या कामात मदत करूंक जाय, म्हणटकीच तिका विसव घेऊक वेळ मेळटलो. भुरग्याच्या जल्माच्या काय महिने मेरेन घोव बायलेन शारीरिक संबंध दवरपा पासून वाचूंक जाय. रातची 8 वरां सामान्य न्हीद घेवपा भायर दूध दिवपी आवयक दिसान उण्यान उणो 2 वरां विसव घेवंक मेळूंक जाय. जर तुम्ही कसलेय वखद घेतात जाल्यार भुरग्याक दूध दिवचे काय ना हे आशा वा तुमच्या दोतोराक विचारचे. आवयक दूध दिवपाच्या काळात तंबाखू आणि हेर घोळे पदार्थ घेवपाक मनाय आसा. जल्मा सावनूच भुरग्याची कुडीची हुंसाण सारखी दवरूंक जाय, कारण नव्या जल्मल्ल्या भुरग्यांचे कुडीतल्यान हुंसाण रोखडीच ना जाऊंक लागता. ताका लागून भुरग्याचो जीवही वचू येता. जल्मा उपरांत भुरग्याक 1 सप्तक मेरेन न्हाणूंक जायना. या काळांत ताका मोव ओल्या कपड्यान निवळ करूंक जाय आनी मोव सुक्या कपड्यान पुसूंक जाय. भुरग्याक खंयूय हाडटा व्हरतना ताका शी लागूंक जायना. ऋतू प्रमाण सगळ्यांत पयली एक व्हड मोव कामळ घेयात आणि ताचो कोणसो मासो दोडात. या दोडिल्ल्या भागाचेर भुरग्याची तकली दवरात. भुरग्याची कूड अशे तरेन दापात आणि मागीर पांय दापात. आता उरिल्ली कामळ भुरग्याचे कुडीचेर गुटलायात. या दोरात भुरग्याक पुरायेन गुटलावंक जाय, पूण ताची तकली उक्ती दवरूंक जाय. भुरग्याचे कुडीची उंचाण कायम दवरपाची आणिक एक तरा असा KMC, हिका कंगारू मदर केअर असे म्हणतात. हे प्रक्रियेन भुरग्याक फकत लंगोट आणि टोपी घालतात, हातानुय हातमोजे घालतात. इतले लहान हातमोजे मेळ्ळे ना जाल्यार हातान मेळ घालू शकतात. पायांनी मेळ घालतात. असे हे खातीर करतात म्हणतकर भुरग्याच्या कुडीतल्यान हुंसाण बाहेर सरची ना. हे खातीर तुम्ही आशा आणि भलायकी कार्यकर्त्यांची मदत घेऊ शकता.
भुरग्याक आवयच्या स्तना मदीं दवरतात. आवय आनी भुरग्याक हून लुकटान घुटलायतात. ही तरा उण्या वजनाच्या भुरग्यांक खूब लावाची आसता. कुटुंबाचे मजतीन आवयन केएमसी खातीर मुजरत वेळ काढूंक जाय. दर वेळा उण्यान उणे एक वर हे अवस्थेन मुजरत रावचे, कारण आवय कडेन लागीसाण ही भुरग्याची भलायकी आनी विकासाचो आधार आसा. अशें म्हणटात नितळ भुरगे स्वस्त भुरगे. नितळसाण दवरली जाल्यार भुरग्यांक जाय त्या वशा पासून राखूं येता. नवे जल्मल्ले भुरगे पयले फावट गाड रंगाचो मळ हाकता, पूण हाचो हुस्को करूंक फावना. काळ्या वा पांचवो गोबरी रंगाच्या ह्या चिकचिकीत पदार्थाक मेकोनियम म्हणटात. चार दीस जातकीत भुरगे चडशे हळदुव्या रंगाचो मळ भायर सोडटा. भुरगे हागल्या उपरांत ताची कात हुळहुळीत उदकान मोव ओल्या कुडक्यान बरे तरेन लवपीक हातांनी निवळ करूंक जाय. मळाचो विलो सारके तरेन लावचो, मळ संडासान उडोवचो वा मातयेन पुरचो. भुरग्याक निवळ करतकीत आपणाले हात शाब्बान बरे तरेन धुवन जंतू मुक्त करूंक जाय. मेळ्या हातांक लागून भुरग्या मेरेन जायते वशे पावंक शकतात. भुरग्याची लंगूट न्हयेन वा तळ्यान धुवंक जायना. लंगट धुवपा खातीर निवळ व्हावपी उदकाचो वापर करूंक जाय. लंगट दोरयेर सुकोवची, जमनीर सुकोवंक घालची न्हय. ताका लागून किडी मुयो आनी जंतू लागपाची भिरांत वाडटा. लंगूट खंयच्याय निवळ ट्रंकान तळ सारको करून दवरची. भुरगे हागले मुतले म्हणटकीत रोखडीच लंगूट बदलूंक जाय. म्हयन्याचे पिराय उपरांत भुरग्याक वेगळेपणान उदक दिवंक जाय. पूण उगडास दवरात ल्हान भुरग्यांक चडशी दुयेंसां दूशीत उदकाक लागून जातात. भुरग्याक दिवपाचे उदक पयली उण्यान उणे 20 मिनटां सळसळावंक जाय. भुरग्याक उदक पिवयताले लक्ष दिवंक जाय. उदकान आपणाली बोटां बुडोवंक जायना. जशें आमी सांगला, 6 महिन्या मेरेन भुरग्याक फकत आवयचेच दूद दिवंक जाय. पूण 6 महिन्या उपरांत ताचे कुडीच्या फावोशा विकासा खातीर आवयचे दूदच पुरो जायना. देखून ताचे वांगडाच पूरक आहार दिवंक सुरू करूंक जाय. पूरक आहार म्हळ्यार घरांत रांदिल्ले जेवण, दाळ, दलिया, मोव फळां, खिचडी, भाजयो, पाचव्यो पाल्यो भाजयो. याद दवरात, भुरग्या खातीर जेवण करचे पयली तुम्ही तुमचे हात बरे तरेन निवळ करूंक जाय. तुमकां जाय जाल्यार घरानूच भोव बरो पुरक आहार करूं येता. जशी रव्याची खीर वा लुराव, हे खातीर तुमकां जाय बारीक रवो 100 ग्राम, तूप 2 व्हड फुलेरां, साखर वा गोड सुवादा प्रमाण, दूद येळाचो पिठो. रव्यान तूप घालून भांगरा रंगा जाय मेरेन तो भाजून घेवचो. भाजिल्लो रवो साफ डब्यान भरचो. जेन्ना भुरग्याक खावंक जाय तेन्ना दूद हून करून तातूंत गरजे प्रमाण भाजिल्लो रवो घालचो. साखर वा गोड घालून दाट जाय मेरेन शिजोवचो. थोडो येळाचो पिठो घालून भुरग्याक खावचो. तर पळयले तुम्ही, तुमच्या भुरग्या खातीर घरान पूरक आहार करप कितले सोपे ते. पूण भुरग्याक खावयतना कांय गजाली लक्षात दवरूंक जाय. 2 वर्सांचे पिराय मेरेन भुरग्याक आवयचे दूद पिवचे.
दोन वर्षाचे पिराय उपरांत लेगीत जे मेरेन भुरग्याक जाय ते मेरेन ताका आवयचे दूद मेळूंक जाय। भुरग्याच्या आयदनाक जंतू लागिल्ले आसचे न्हय देखून वापरचे पयली ती सळसळ रावची। भुरग्याक पूरक आहार खावचे पयली आपणाले हात सारखे निवळ करचे। भुरग्याक बरोवपाक लिप वाटी वा चमचो घेवचो। हाचे वयल्यान तुमकां भुरगे पिराये वांगडा चड जेवण घेता काय ना ते कळटले। थोड्या थोड्या प्रमाणान भुरग्याक परते परते खावचे। 6 ते 9 महिन्याचे पिराय मेरेन भुरग्याक दिसातल्यान 2-3 फावटी खावचे। 9 ते 12 महिन्याचे पिराय मेरेन 4 ते 5 फावटी खावचे। 1 वर्साचे पिराये उपरांत भुरग्याक दर दिसा 5 ते 6 फावटी खावचे। भुरग्याक वेळ लागतलो, थोडे थोडे खातलो, तुम्ही यत्न करीत रावात। भुरग्याक बळजबरेन न्हय सुसेगादीन मोगान मोयपासान खावचे। एका वर्साचे पिराय मेरेन भुरग्याक 2-3 दिसा उपरांत न्हाणोवंक जाय। न्हाणोवपाक सादे उदक आनी मोव तुवाल्याचो उपेग करूंक जाय। उन उदकान न्हाणोवचे, पूण उदक चड हुं न्हय तर भुरग्याक सोंसपा इतले आसपाक जाय। वारें येता त्या सुवातेर न्हाणोवचे न्हय। न्हाणयताना सगळ्यांत पयली भुरग्याचे तोंड धुवंक जाय। दोळे भितरल्यान भायले वटेन निवळ करूंक जाय। हलक्या वा रसायण नाशिल्ल्या शाबान आनी मोव ओल्या कपड्यान भुरग्याक पुसपाक जाय। तेल, लोशन वा पावडर वापरूंक जायना। पावडर भुरग्याच्या पुलमावा खातीर वायट आसता। भुरग्याची कास सुकी दिसली जाल्यार दोतोराक विचारून कसलेय सुरक्षीत लेप लावपाक जाय। भुरग्याचे कुडीन हुंसाण कमी जावची न्हय हे खातीर ताची तकली निमाणी धुवंक जाय आनी उपरांत रोखडीच ताची तकली सुक्या तुवाल्यान धापूंक जाय। आणि आता भुरग्याचे भलायकी कडेन संबंधित काय गरजेच्यो गजाली। घरांत कोणे सिगार विडी ओडूंक जायना। धुवर भुरग्याच्या पुलमावा खातीर वायट आसता। भुरग्याची अपुरबाय करात, पूण ताच्या तोंडान बोट घालनाकात। बोटाचेर आशिल्ल्या जंतूंक लागून भुरगे दुयेंत जावं येता। जर भुरग्याक भायर जावंक लागले जाल्यार आपणाले दूद चड पिवयात। ताका ORS खिरयल्ले उदक आनी झिंकाची गुळी दियात। ORS वांगडा झिंकाची गुळी आशा वा अंगणवाडी केंद्रातल्यान घेवची। पेजेचे उदक, ताक वा लिंबू सरबत दिवं येता जर भुरगे 6 महिन्यापरस व्हड आसत जाल्यार। जर हे सगळे करूनय ओकारे आनी भायर ताब्यान येना वा भुरगे सुस्त जाता वा मुतूंक कमी जाता वा भायरेन रगत येता जाल्यार रोखडेच भलायकी कर्मचाऱ्या कडेन संपर्क करचो वा भलायकी केंद्रान व्हरचे। भुरग्याच्या पोसवणेच्यो सगळ्यो गरजेच्यो गजाली आमी हे खातीर आपणायतात कारण ते स्वस्थ उरचे आणि पिराय प्रमाण ताचो पुरायन विकास जायत रावचो। पण पिराय वांगडाच हो विकास जाता काय ना हाची वळख आवय बापायक मुजरत आसूंक जाय। 3 महिन्याचे पिराय मेरेन चडशी भुरगी प्रतिक्रिया म्हणून हासूंक लागतात। आवय बापान भुरग्यांक पळोवन हासूंक जाय। 6 महिन्याचे बाळक वस्ती मेरेन पावपाक सोदता, काय व्हडली आनी रंगी बिरंगी खेळणी ताका दिवची म्हणटकर ताची पोच वाडची। नऊ महिन्याचे भुरगे बसपाक लागता आणि वस्तू धरूंक लागता। 1 वर्साचे भुरगे उभे रावपाक लागता। हे मदेकात ताचे वांगडा खेळात, ताका वस्तींची नावां सांगात आणि शिकयात। 1 वर्साचे पिराय प्रमाण भुरग्यान विकास जायना वा लहू जाता जाल्यार भिवंक जायना। उरफाटे ताचे वांगडा अधिक गजाली करूंक जाय आणि खेळूंक जाय। ताच्या आहाराचेर चड लक्ष देऊंक जाय। इतले करून जर भुरग्याच्या विकासाची गती सामकीच सवकास जाता जाल्यार अंगणवाडी आणि भलायकी कर्मचाऱ्याकडे संपर्क करूंक जाय। जर तुमची अंगणवाडी सारखी काम करना, थंयच्या भलायकी सेवाविषयी तुम्ही संतुष्ट नात जाल्यार तुम्ही जिल्हाधिकाऱ्यालागी कागाळ करूंक शकतात।
दोन ते तीन वर्षांचे भुरगे काय रंग वळखूंक लागता, काय आडव्यो तिडव्यो रेगो मारूंक शकता। तुमचे भुरगे हे सगळे करता म्हणपाची आमकां आस्त आसा। तुमचे भुरगे स्वस्थ आसतले, हुशार आसतले, हे खातीर तुमच्या भुरग्याची जतनाय घेयात।